हिंगणवेडे शिवारात खोबरेगडे फार्म हाऊस जवळ चारचाकी वाहन व मालवाहतूक ट्रक यांचा समोरासमोर जोरदार अपघात झाला असून यामध्ये साधारणतः 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बिटकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। आज सकाळी 10 वाजेच्या पूर्वी सदरचा अपघात झाला असून या ठिकाणी नाशिक रोड पोलीस दाखल झाले असून व गावकऱ्यांच्या मदतीने सदरच्या जखमींना दवाखान्यात नेण्यात आले। यावेळी प्रत्यक्षदर्शी सांगण्यावरून 8 जण सुमो गाडीतून प्रवास करीत होते, त्यातील 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बिटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यात उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला असून त्यात अजय भांगरे वय 28 व माणिक मोरे वय 25 राहणार गंगा पाडळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर बिटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुमो MH15CD7768 व ट्रक MH15BJ1336 यांचा समोरासमोर जोरदार धडक झाली असून सदर मालवाहू ट्रकचा चालक पसार झाला असून अधिक तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत। सदर व अपघात हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेला असून सार्वजनिक बांधकाम विभाग अजून किती बळी घेणार आहे असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। कारण असे का PWD वाले लक्ष देत नाही, ग्रामपंचायतने पण लक्ष दिलं पाहिजे। इथं दोन्ही तर्फा झाडांच्या एकत्र आल्यामुळे वाहनधारकाला कुठलंही काही दिसत नाही, तर ह्या बाजूने जास्त झाडं पुढं आल्यामुळे ट्रकवाल्याला काही दिसलं नाही। तिकडनं सुमोवाला येत होता आणि हा ड्रायव्हर दारू पिलेला होता, यांनी जसं त्या बाजूला गाडी मारली त्या सुमोवरती, ती सुमो पूर्ण त्याने दाबून टाकली। 5 ते 6 जण एकदम जाण्याच्या स्थितीमध्ये। आणि म्हणजे या झाडांच्या बाबत तुम्ही काहीतरी निवेदन दिलेलं आहे का? निवेदन ग्रामपंचायतीने दिलेलं आहे PWDला, परंतु त्यांनी अद्याप त्यांनी कुठेही काही कारवाई केली नाही। पुन्हा एकदा ते ग्रामपंचायत PWDकडे जाणार आहे आणि याची कारवाई कधी करणार ते विचारणार आहे।